महादेव आणि भगवान विष्णू हात जोडून उभा आहे. इकडं पृथ्वी प्रदक्षिणासाठी काल भैरव निघालेले आहे. द्वार काशीच्या द्वारामध्ये येताच भगवान शंकराने पार्वतीला आज्ञा दिलेली, हे पार्वती जा, काल भैरवाची परीक्षा घेतला कदाचित पृथ्वी प्रदक्षिणाचा अहंकार झाला असेल. म्हणून पार्वतीनं सुंदर असं स्वरूप प्राप्त केलं. प्रत्येकाला वाटलं कुठून आलेले असेल, आणि म्हणून त्या काल भैरवा समोर गेल्यानंतर काल भैरवाला अहंकार झाला होता. आई आशीर्वाद देते ही त्याला कळत. नजर बदलली, नजरेत वाईट आलं, आणि आईनं त्याच वेळेस सांगलं, काल भैरवा अरे तुला तुझ्या समोर भगवान शिवाचा भक्त असताना आई कळाली नाही, तू भगवान शंकराच्या डोळ्यातून प्रगट होऊन तुला माता कळत नाहीस, तुला आईच प्रेम कळत नाही, जा मनुष्य अवतार धारण करशील, जा पृथ्वी तलावर, नतमस्तक झाला आई समोर आणि भगवान शंकर प्रगट झाले, आज्ञा नाही, त्याला माफ कर, त्याला परत आशीर्वाद दे. सांगितलं मी आशीर्वाद देते. उज्जैन नगरीमध्ये वेताळ म्हणून हा पुरुषाच्या याच्यात राहील आणि विक्रमाच्या पाठीवर बसेल आणि प्रश्न करत राहील. ज्या वेळेस त्याचे प्रश्न पूर्ण होतील त्यावेळेस तो पुन्हा अवतार धारण करेल, आणि म्हणून तो जो वेताळ म्हणून बसत होता तोच तो कालभैरव. ऐकलेला आहे कधी कधी हा प्रसंग ऐकला तर उज्जैनला तुम्ही काल भैरव फक्त दारू पितांनी पाहतात, पण का पितो कोणी विचारलंच नाही. उज्जैनला कोण कोण गेलं नाही, महाकालेश्वराच्या दर्शनाला उज्जैन नगरीमध्ये, तिथं काल भैरव आहे, प्लेटच्या प्लेट दारू पितो. आपण फक्त दारू पाहतो, पण का बसवला का आला काहीच पाहत. काल भैरव आहे तो पाठीवर बसायचा. वेताळ पाहिला का तुम्ही पाठीवर बसताना, विक्रमा राजाच्या पाठीवर बसताना वेताळ पाहिला, हा तोच वेताळ, तो काल भैरव होता. टीव्हीत पाहिला पण कमीत कमी तिथं तर पहा. वेताळ पाठीवर बसायचं, प्रश्न करायचा, परत झाडावर घेऊन बसायचं. ज्यावेळेस प्रश्न सुटले सगळे आणि त्या काल भैरवाच्या रूपात आला, राजाला सांगितलं, राजा माझा शाप संपला, मी चाललो. राजाने त्याला नमस्कार केला, अरे काल भैरवा मी ओळखलं नाही तुला, तू माझी सेवा केली, माझ्या जवळ राहिला तरी मला ओळखायला आला नाही, मी तुझ्या पुढे नतमस्तक होतो, ही नगरी सोडून जाऊ नकोस. एक द्वारपाल झाला भगवान शिवाची सेवेसाठी तो काल भैरव, आणि त्याच काल भैरवातला हा काल भैरव. भूमंडळाचा उद्धार आणि भूमंडळाचं दुःख निवारण करण्यासाठी तो काल भैरव कुठं बसला, उज्जैन नगरीत बसला. तोच काल भैरव विक्रमा दैत्याच्या त्या राजाच्या सांगण्यावरून तिथं बसला, आणि पार्वतीने दिलेल्या त्या वरदानानं एक काल भैरव कुठं आहे, काशी विश्वनाथ जवळ, आणि एक काल भैरव कुठं आहे, उज्जैन नगरीत. म्हणून ही कथा अजून पुढे जाते आहे, आपल्याला घ्यायची आहे, अजून 15-20 मिनिटं तर घ्यावंच लागेल. आताशी 7:30 वाजले, अर्धा तास तर आपण ऐकलीच पाहिजे. काय भगवान विष्णू काय, भगवान शिव काय, भगवान ब्रह्मदेव काय, सतयुगाचे किती दिवस आहे, कली त्रेताचे किती दिवस आहे, द्वापरचे किती दिवस आहे, आणि कलियुगाचे किती दिवस आहे, हे सगळं माहिती आपल्याला सृष्टीची रचना कळून घ्यायची आहे. किती दिवसाचं ही एक एक युग आहे, ब्रह्मदेवाचं किती आयुष्य आहे, किती दिवसाचं, एका दिवसाचं किती कल्प, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कळू हळूहळू समजून घेऊया, जशी बाबाजी बुद्धी देतील तसं तुमच्या पुढे आम्ही मांडणार. तुम्ही ठेवलेल्या पात्रावर काहीतरी देऊन जाणार. इकडं ब्रह्मदेवानं हात जोडले त्यांना, कारण अहंकाराचं एक मुख निघून गेलं होतं आणि सात्विकतेचं मुख हात जोडीत होतं.
परंतु भगवान शंकराने सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्हाला कळालं नाही, सृष्टीच्या रचनेसाठी पाठवलं होतं, जा भूमंडलावरती तुमचं कुठेही मंदिर राहणार नाही आणि कोणीच तुमची पूजा करणार नाही. एकाही देवघरात ब्रह्मदेवाचं कोणी ठेवलं का? ब्रह्मदेवाना भगवान विष्णूला नतमस्तक होऊन हात जोडले, सांगा ना तुम्ही भगवान शंकराला. आणि भगवान शंकरा पुढे ब्रह्मदेव केतकी आणि भगवान विष्णू तीन देव गेले आणि प्रार्थना सुरू झाली. किती सुंदर कर्पूर गौरम, सुंदर अशी प्रार्थना. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामि सहितम नमामि भवम भवामि सहितम नमामि भवम भवामि सहितम नमा विद्यात देवा कडला विसावा स्वामी राम नामे विसावा ब्रह्मा विष्णु उद्धार भारी तुजवीन शंभो पद कोण तारी तुजवीन शंभो पद कोण तारी कर्पूर गवरा स्मरला विसावा शंभो मज कोण तारी तुझी शंभो मज कोण तारी कैलास राणा कैलास राणा कैलास राणा कैलास राणा कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी दळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुजवीर शंभो मज कोण तारी. ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि केतकी या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करताय. ब्रह्मदेवावर भगवान शिव प्रसन्न झाले. तुम्हाला सांगतो ना प्रसन्न घंटी घंटीच देऊन टाकली लवकर प्रसन्न होतात. पाणी टाकलं तरी प्रसन्न, पण टाकायला वेळ कुठे. महादेवाचं तीन वेळेस दर्शन घ्यावं असं सांगितलं. सकाळच्या दर्शनाचं पुण्य वेगळं, दुपारच्या दर्शनाचं पुण्य वेगळं आणि सायंकाळचं पुण्य वेगळं. त्रिकाल पूजा म्हणतात. सकाळी जर चुकून दर्शन झालं तर त्याचंही महत्व सांगतो, दुपारी चुकून जर दर्शन झालं त्याचंही महत्व सांगतो आणि प्रदोष काळात दररोज संध्याकाळचं सायंकाळ म्हणजे प्रदोष काळ त्याचं जर दर्शन झालं तर त्याचंही महत्व सांगतो. तिन्ही महत्व, कारण काल बरंच सांगायचं राहिलं वरच्यावर सांगून. परंतु ज्यावेळेस ब्रह्मदेवानं हात जोडले आणि इकडं मात्र तुम्हाला कायम सांगितलेलं आहे, घंटी मिळाल्यानंतर वाजवायची तर यात्रेला निघून गेलं. खड्डं खणलं, सारलेलं होतं, खड्ड्यात पुरून ठेवलं. बाबाजी सांगायचं आदर्श करतो, खड्ड्यात पुरली भाऊ म्हणी ते बाबाजीचं गोड बोलणं होतं आणि गेला निघून. पण बायको होती, बाईल सद्गुणी होती, तिला वाटलं आपल्या घरामध्ये तर एवढं मोठं उंच काही वटा नव्हता, हे काय भानगड आहे. म्हणून तिने सारवता सारवता थोडंसं ते उकरवलं गेले तर त्याच्यात ती घंटी निघाली. तिला वाटलं वा काहीतरी सापडलं बघ. लेकरू जवळच होत, बाळ्या हा इकडे काय, अरे बघ आपल्याला किती छान घंटी सापडली. बाळ्या म्हणते एक रुपया द्या ना, टपकन पडला. अरे बघ तिला आनंद झाला. फुकट जर आपल्याला एक रुपये भेटत तर वाजायला काय हरकत आहे. तणान तणान सुरू झालं ना. आई देवा किती दिवसापासून झोपडीत राहते, आता एखादं चांगला बंगला दे. सुंदर बंगला झाला, समोरच्याला दोन झाले. त्याने म्हणजे दहा आपल्याला काही घेणे. ती मोकळ्या मनाची होती, काही काही मोकळ्या मनाची राहत ना. जाऊ त्या दहा हो, तिला काय घेणं. तिने सांगितलं हे पाहिजे ते पाहिजे सगळं करून घेतलं आणि ही 15 दिवस न आलं सगो. त्याला ती झोपडी पाहिजे, सवय होती ना त्याला. त्याने ती झोपडी नाही पाहिली, समोरचे दोन बंगले पाहिले. आपला झाला तो पाहिलाच नाही. आणि पाहिल्यानंतर मग मात्र घाबरून गेला. हे तुला कोणी घंटी वाजायला इकडे घे. घेतली आता देवा मला दोन डोळे एक जाऊ दे,
याच एक गेला समोरच्या दोन गेले असे लोक असतात. देवा मला दोन पाय एक जाऊ दे, याच एक गेला पण समोरचा विचार गेला काम होतो. देवा माझ्या घरापुढं कमीत कमी बंगल्यापुढं दोन विहिरी होते, समोरच्याचे चार गेलं अर्धं टांगलं समोरचं मेलं याला पेढे वाटत असं नाही. घंटी कशासाठी दिली होती? देव तुम्हाला धर्म कशासाठी शिकवतो? आपण म्हणतो बाबा धर्म करा धर्म करा त्याने देव येतील घरा, म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिवदेवता. शिवदेवता प्रत्यक्ष किती सुंदर आहे. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवदेवता प्रत्यक्ष, शिवदेवता प्रत्यक्ष, शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चिंती, त्याचे पाय माझे चिंती, शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा. बाबाजी बाई माझा शंकर नाही भोळा ग, बाई माझा शंकर हो. बाईला मागला लागला रावण, पार्वती दिदली त्याला ग, पार्वती दिदली त्याला ग, बाई माझा शंकर नाही भोळा ग, बाई माझा शंकर नाही भोळा. आणखी एक नवल ऐका त्याला तिसरा डोळा ग, शंकर नाही भोळा ग, बाई माझा शंकर नाही भोळा ग, बाई माझा शंकर नाही भोळा ग, बाई माझा शंकर नाही भोळा ग. आपण म्हणतो बाई माझा शंकर लय भोळा बोलतो. बारीक बारीक विचार करा, पुढे राहतो दिदी कैलास होता का बंगला, ठरवला तो बांधायचा एक दिवस, एक दिवस बंगला पण बांधला आणि वास्तू शांतीचे पूजेदार कोण बोलवलं? रावणाला बोलवलं. सगळ्याला काय माहिती, त्याच्यामुळे पुढे जात नाही, म्हणून तिच्याकडे काहीच नाही. तरी एकही गळ्यामध्ये शेवटपर्यंत सोनं माहीत नव्हतं. गज चर्मधारी स्मशानी राहिला, गज चर्मधारी स्मशानी राहिला, भोळा चक्रवर्ती, पति पार्वतीचा योगी राज, पति पार्वतीचा योगी राज, कैलाशचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलाशचा शिव भोळा चक्रवर्ती. ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही प्रार्थना केली, तुम्हाला विरोध कोणी केला? म्हणे केतकीने. मग हे फूल पृथ्वी प्रदक्षिणा मारता मारता तुम्हाला जेवढं जोरात टाकतील फेकतील फेका, ते केतकी फूल धरलं आणि फेकलं जोरात ब्रह्मदेवाने, तिथं पडलं. मग ब्रह्मदेवाला सांगितलं आता तुमचं मंदिर इथं, इथं पुष्कर जे पुष्प पडलं त्याला काय म्हणतात? पुष्कर. आणि मग महादेवाने सांगितलं, महादेवाने सांगितलं ब्रह्मदेवा आता हे सगळं तीर्थाचं तीर्थ महत्वाचं तीर्थ झाले पुष्कर आणि ह्या ठिकाणी तुमचं मंदिर. ब्रह्मदेवाच्या पृथ्वी तलावर कुठं मंदिर आहे? पुष्कर आहे ना. आम्ही जाऊन आलो, बाबाजींच्या कृपेने भरपूर यात्रा झाल्या, म्हणून कमीत कमी आयुष्यात यात्रा करा किंवा नर्मदा परिक्रमा करा किंवा आता गोदावरी परिक्रमा सुद्धा निघालेली आहे.
गोदावरी सुद्धा परिक्रमा निघाली नसती. वास्तविक सगळ्यात मोठी बहीण गोदावरी आहे, पण आपल्या जवळ असल्यामुळे आपलं महत्व आपल्या नदीचं किंवा गंगेचं आपल्याला कळतच नाही. खरंच नाही कळत गंगामाईचं महत्व नाही, कारण प्रयागला लईत लई एक महिना कुंभमेळा भरतो मकर संक्रांतीच्या निमित्तानं म्हणा किंवा 12 वर्षाच्या निमित्तानं. उज्जैनला एक महिना, हरिद्वारला एकच महिना. परंतु या मोठ्या बहिणीने सांगितलं तुम्हाला एक वर्ष येत असेल तर माझ्याकडे या नाही तर अजिबात यायचं नाही. किती ताकद असेल एक वर्ष या? कोणी सांगितलं? गोदावरी. आणि एवढंच काय, इथून 100-150 किलोमीटर पर्यंत जो स्नान करील त्याला ते इथं जे कुशवर्त स्नान केल्याचं पुण्य मिळेल ना ते तिकडे मिळालं पाहिजे. एक दिवस नाही राहायचं पाहुणे रावळ्यावर एक वर्ष. म्हणून सगळ्या जगातले तीर्थ पाहू जाता गंगा द्वार, पाहू जाता गंगा द्वार, त्याच्या पुण्य नागी पार, त्याच्या पुण्य नागी पार, वाचे मंद उज्जैनला जातो खूप गर्दी राहते स्नानाला. हरिद्वारला आता कुंभमेळा आहे 2021 खूप गर्दी राहिली. परंतु आमच्याकडे पाहिलं लोकांना फार म्हणावं लागायचं या कुंभमेळ्याची पर्वणी का बर पर्वणी कळत नाही. नाही ओ महाराज, जवळजवळ 50 किलोमीटरवरून सगळे रस्ते बंद झाले. अहो रस्ते बंद झाले, आतला रस्ता खुलाय ना, गंगामाईने आपल्यासाठी मोकळं केलं ना 150 किलोमीटरपर्यंत कुठंतरी पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, हाची माझा नेम सिद्धीने, देवा माझे मन लागो तुझे गंगाची किनारी एकदम एकांत होत. जसं गंगेमध्ये ती भांड्याची एकदम मस्त साधक कुठे होतो आणि म्हणला अरे महत्वाची पर्वणी, पण आता आम्हाला घाई झाली इकडे कार्यक्रमाची. ज्यावेळेस आम्ही हरिद्वार मध्ये आलो आणि गर्दी पाहिली जवळजवळ दिल्लीपासून पूर्ण ट्रॅफिक जाम, मग आमच्या डॉक्टर ट्यूब पेटली की अरे काय स्नानाचं महत्व याला, आपण तर स्नान सोडून चालतो कुठे आहे का परिवार. मग पश्चाताप यायला लागला, भाव कमी पडला. जसं ब्रह्मदेवाचा भाव कमी झाला तर एकच मंदिर आहे, पण नंतर भगवान शंकराने काय काय दिले, भगवान विष्णूला काय काय दिलं. भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही सत्य आहात, आजपासून मी तुमची पूजा करेन, मी तुमचा भक्त होईल, मी तुम्हाला प्रथम मी पूजन करेल तुमचं, कारण आणि सगळ्या घराघरात तुमची पूजा होईल म्हणून पांडुरंगाच्या निमित्तानं आपण पूजा करतो, भगवान विष्णूच्या निमित्तानं पूजा करतो. प्रथम तर तुम्हाला सांगत होतो कथा विसरू नका, भजन करण लगीत काही 5 मिनिट. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. Shiva, oh, Namah Shiva.
बाबा